शालेय मुली तसंच मुलाला पोलीस व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात नेल्याप्रकरणी दोन महिला पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आलं. घाई गडबडीत केलेली कृती ही महिला पोलिसांना चांगलीच महागात पडली. शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थिनींची चक्क पोलीस ठाण्यात रवानगी करण्याचा खळबळजनक, संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार सोलापुरातील HCC हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडल्यानं या विद्यार्थिनींची मानसिकता पूर्णपणे ढासळल्याचा प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनलनं समोर आणताच संपूर्ण सोलापूर शहर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. वैष्णवी रमेश कोळी इयत्ता 9वी, धानेश्वरी सुरेश कोळी इयत्ता 9वी, आराध्या रमेश कोळी इयत्ता 5वी आणि गौरीनंदन सुरेश कोळी इयत्ता 5वी अशी या विद्यार्थ्यांची नावं होती. खेळण्या बागडण्याच्या वयात चक्क पोलीस ठाण्यात येऊन बाकड्यावर बसण्याची वेळ या लहानग्यांवर आल्यानं जणू ते हतबल झाले होते. इन सोलापूर न्यूज चॅनलनं हा अत्यंत संतापजनक प्रकार सविस्तरपणे समोर मांडल्यानंतर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवत कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून या प्रश्नावर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. विविध संस्था तसंच विद्यार्थी संघटनांनीही या प्रकरणी आवाज उठवत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून करण्यावर भर देऊन या प्रकरणात संपूर्णपणे लक्ष घातलं. विशेष म्हणजे या चारही विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना चॉकलेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान अखेर या प्रकरणी संबंधित महिला पोलीस मंजुळा वाघमोडे आणि सुनीता धोंडभरे यांना निलंबित करण्यात आलं. घाई गडबडीत केलेली कृती ही महिला पोलिसांना चांगलीच महागात पडली. शालेय मुलामुलींना पोलीस गाडीत बसवून अशा पद्धतीनं पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रकार हा कुणालाच आवडला नाही की पचनी पडला नाही. अनेक जण अस्वस्थ आणि उद्विग्नही झाले. रमेश कोळी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे पूर्णपणे ढासळून गेलं. अशा पद्धतीचे प्रकार पुन्हा घडू नयेत, विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी या प्रकरणातून काहीतरी धडा घेऊन या संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.